The reporter desires to know. कोरोनाच्या या सगळ्या पॅन्डेमिकमध्ये आपल्या सगळ्यांचं लाईफ सेवर होतं एंटरटेनमेंट इंडस्ट्री. मग त्यामध्ये जेवढे एपिसोड शूट झालेले आहेत तेवढ्या एपिसोड्सची सिरियल का असेना, किंवा मग काही वेबसिरीज असतील, फिल्म्स असतील, ओ टी टी प्लॅटफॉर्म्स आपण बऱ्यापैकी एक्सप्लोअर केले, आणि भरपूर मुलांचं सेव्हियर होतं ते मॅचेस, आय पी एल किंवा मग वर्ल्ड कप जे पण काही झाले ते. सो मॅचेससाठी आता पुन्हा एकदा आय पी एल सुरू होतं आहे आणि त्याचं ऑक्शन, त्याचा लिलाव आता लवकरच होणार आहे. म्हणजे 12 आणि 13 तारखेला, 12-13 फेब्रुवारी या तारखांना बँगलोरमध्ये हे ऑक्शन होणार आहे. आणि आता बघायचा मुद्दा हा आहे की या ऑक्शनमध्ये कुठल्या कुठल्या खेळाडूंसाठी काय काय होतं आहे ते. नमस्कार, मी सलोनी शेलकर पाटील आणि तुम्ही बघताय द रिपोर्टर. खरं तर आय पी एल हे आपल्या सगळ्यांसाठीच एखादा वादाचा मुद्दा असण्यापेक्षा हे कुठेतरी एंटरटेनमेंट सेक्टरमध्ये जातं. म्हणजे त्यामध्ये बरेच देशाविदेशातले खेळाडू इन्वॉल्व असतात, त्यांच्या आपापसातसुद्धा एक स्पोर्ट्समनशिप असते, आणि आपणसुद्धा आय पी एल मॅचेस बघताना काही विशिष्ट टीम्सबद्दलचं आपलं ऑब्सेशन वगळलं तर आपण ते एंटरटेनमेंट, मनोरंजन म्हणून जास्त बघतो. आणि मग त्यामध्ये आता यावर्षी अजून मज्जा येण्याचं कारण असं आहे की यावर्षी आता अजून 2 टीम्स आय पी एलमध्ये ॲड होत आहेत. आता त्या 2 कुठल्या आहेत, त्यातली एक तर लखनौ आहे आणि दुसरीसुद्धा कुठली आहे ते तुम्हाला लवकरच कळेल. पण त्यानंतरसुद्धा, म्हणजे आता ऑक्शन जे होणार आहे 12-13 तारखेला, या ऑक्शनसाठी एक विशिष्ट रक्कम प्रत्येक टीमच्या फ्रँचायझी ओनरला दिलेली आहे, म्हणजे डिक्लेअर केलेली आहे, आणि ती रक्कम आहे 90 कोटी रुपयांची. आता या रकमेमध्ये सगळ्यात चांगले खेळाडू आपल्या टीममध्ये कसे घेता येतील हा प्रत्येकाचाच कायमचा प्रयत्न असतो. आता बघायचं हे आहे की या ऑप्शनमध्ये कुठले खेळाडू कुठल्या टीममध्ये जात आहेत ते. या व्यतिरिक्त जर अजून सांगायचं झालं तर या आय पी एलमध्ये टोटल 590 खेळाडू आहेत, आणि त्या 590 खेळाडूंपैकी 370 हे आपले भारतीय खेळाडू आहेत, तर 220 हे परदेशातले खेळाडू आहेत. मग आपले जे इंडियन खेळाडू आहेत त्यामध्ये सुद्धा अनेक खेळाडू आतापर्यंतच्या टेस्ट मॅचेसमध्ये किंवा आय सी सीच्या मॅचेसमध्ये खेळलेले आहेत. त्या व्यतिरिक्त काही खेळाडू जे आहेत ते नवीन आहेत, किंवा त्यांनी आय पी एलमध्ये खेळलं आहे, किंवा काही खेळाडू आतापर्यंत वर्ल्ड कप मॅचेसमध्ये सुद्धा खेळले होते. आय पी एलच्या या वर्षीच्या या लिलावामध्ये, या ऑक्शनमध्ये काही खेळाडूंवर मोठ्या रकमेनी ऑक्शन होणार आहे. मग त्यातले कुठले खेळाडू आहेत तर श्रेयस अय्यर झाला, किंवा शिखर धवन झाला, किंवा रवींद्रचरण अश्विन झाला, असे अनेक खेळाडू आहेत ज्यांच्यावर मोठी रक्कम लागू शकते. आणि इंडियन टीम व्यतिरिक्त जर आंतरराष्ट्रीय खेळाडूंबद्दल सांगायचं झालं तर प्लेसी आहे, किंवा डेव्हिड वॉर्नर आहे, किंवा पॅट कमिन्स आहे, अशा खेळाडूंवरसुद्धा मोठी रक्कम लागू शकते. आता 12 आणि 13 तारखेला व्हॅलेंटाईन वीक व्यतिरिक्तसुद्धा मुलांमध्ये उत्सुकता राहणार आहे की कुठल्या टीममध्ये कुठला खेळाडू जातो आहे ते. आणि जर तुम्हाला पण कुठल्या खेळाडूंबद्दल निश्चित खात्री असेल की या खेळाडूवर अजून जास्त पैसे लागू शकतात, किंवा तोसुद्धा ऑक्शनचा एक मोठा हिस्सा असू शकतो, तर ते आम्हाला खाली कमेंट्समध्ये कळवा. आणि अशाच बाकीच्या अपडेट्ससाठी बघत राहा द रिपोर्टर. द रिपोर्टर डिझायर्स टू नो.